कधी अंधारी लोपल परी कधी ना थांबल आभाळ आपलं ज्योती, माणसं जेव्हा संकटात असतात ना तेव्हा असे धीराचे शब्दच माणसाला उभं करत असतात. एवढं बोलले आणि तिकडून चटकले मी. खूप बरं वाटलं मलाही त्यांना भेटून. अंजू, आता हे तुझं कामच होऊन बसणार आहे बघ. अगं कसलं काय, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दीदीकडून शिकायच्या. हुकूम पाळायची सवय असते ना आम्हाला. म्हणजे कसं आहे, हुकुमाचं ओझं घ्यायचं आणि सुटायचं पळत. आता गिरीजाबाई गेल्या पण म्हणून हुकूम देणार कमी होऊन कसं चालेल. पुढच्या महिन्याच्या 24, 25, 26 तारखेला ते डॉक्टर कोल्हापुरात येत आहेत. त्यांनी याच दरम्यान तुमचं ऑपरेशन करण्याचं निश्चित केलंय. अर्थात तारीख तुम्ही सांगायची, 24, 25, 26 पुढच्या महिन्याची. पहिला दिवस हे पक्क ठरलं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर हा उरलेला तिढा कसा सोडव. नाही सक्सेस झाला तर हा तिढा वाढला काय आणि सुटला काय. सॉरी थोडा उशीर झाला. मिस्टर प्रभाकर. प्रभाकर, येस प्रभाकरराव. ह्या बाबतीत असंच असतं, एखाद्याला दिलेली वेळ पाळायची म्हणजे तारेवरची कसरत असते. आता माधवरावांचा निरोप होता म्हणून धरपकड करत आलो. बाय द वे, तुम्ही जळगावला आहात ना? होय, मोतीराम गोविंदरावांच्या गावचा. बाय द वे, काय घेणार तुम्ही की संध्याकाळचं पेय? नाही नाही प्रभाकरजी, तेवढं जोडलेलं नाही आहे. तुम्ही आमचीही गोची करताय. त्याला इलाज नाही प्रभाकरजी. प्रभाकरजी, मला जरा घाई आहे कारण मी काम एकावर सोपवून आलोय, तेव्हा प्लीज. हो, मोतीराम म्हणालेच होते कसे करून वेळ देतील म्हणून. माधवरावांचं नाव घेतलं. प्रश्नच नाही, आमच्या इंडस्ट्रीत म्हणतात ना तो माझा प्राण आहे आणि मी त्याचं शरीर. प्रभाकरजी, इतकं गहिरं नातं आहे आमचं. बरं, तुम्ही बोला. अंकुशराव, तुमच्याकडे तुमचा प्राण वाचवण्यासाठी म्हणजेच माधवरावांना काही महत्वाचं देण्यासाठी आलोय. कळलं ते बाहेर गेलं, फोन केला होता पण स्विच ऑफ. आणि मला तर इंदोरला जायचं. ऐकताय ना? हो ऐकतोय, बोला. अंकुशराव, तुमच्या मित्राला कल्पना द्या. त्याचं आयुष्य वाचवायचं असेल किंवा त्याच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर त्याने त्या देवयानीचा नाद सोडावा. तिला सल्लामसलत करणंही त्यानं सोडावं. तिच्याबरोबर तेही गाळत रुतून जातील. प्रभाकर, पण माधव यांच्या सिनेमात अहो इतकं प्रभावी कथानक त्या सिनेमाचं नाहीये. आणि माधवरावांना तर त्या सिनेमात काहीच काम नाहीये. तुम्ही त्या मोतीरामकडून खात्री करून घ्या. तुम्ही हे खरं सांगता? एरवी दारावरची कुत्री गोविंदराव सांगतील तसंच बुंगतात. माधवरावांना म्हणा घुरपटत जा, नाहक तुमच्या करिअरची सत्यानाशी होईल. एवढंच सांग, बाकी ज्याचं नशीब त्याच्याकडे. म्हणजे तुम्हाला गोविंदरावने पाठवलंय का? मला मीच पाठवलंय. तुम्ही त्या देवयानी मॅडमविषयी सांगता म्हणजे? मी देवयानी मॅडमचा लग्नाचा नवरा आहे. आता तरी विश्वास ठेवाल माझ्यावर. अहो मॅडमचा घोळ आहे. माधवरावांना सांगा आता तरी शहाणपणानं वागा आणि स्वतःला वाचवा. येस येस, म्हणजे तुम्ही प्रभाकर. प्रभाकर करमरकर. चला येऊ, इंदूरला जायचं. तुम्ही कशाला आलात आणि कुठे पडलात की काय? नुकतं जळगावहून येतो. कशासाठी पण? मी उद्या येणारच होते जळगावला. म्हणजे मी वेळेवर आलो देवयानी. देवयानी मला थोडा वेळ दे.
पण जो देशील तो संपूर्ण वेळ माझ्यासाठी असू दे. अगं तेवढ्यासाठीच जळगाववरून इथपर्यंत लपतछपत आलोय मी. पण हा, कुणाचा फोन आला तर मी इथे आहे हे चुकूनही सांगू नकोस, नाही तर माझ्या मुसक्या बांधून घेऊन जातील मला ते. ओके, बोला करमरकर, ही वेळ तुमची आहे. ह्या पट्ट्या कसल्या? तुम्हाला गोविंदरावांनी बोलवलं होतं म्हणे. बोलवलं कसलं, उचलूनच घेऊन गेले म्हणणं. बायको गेल्यापासून पिसाटलाय तो गोविंदराव, जंगली जनावरासारखा वागतोय. म्हणाला एक एक हिशोब पुरे करायचे, बायको मरायचीच वाट बघत होता जण. करमरकर, आपल्या बोलण्यात गरजेचे तपशील येतील. सॉरी, डायव्हर्स पेपर सही करून हवे होते, उलट सुलट दोन शब्द गेले. म्हणाले 6 दिलेत आणि आणखी 4 देतो, एकूण 10 लाख. वाईट सौदा नाहीये. मी विचार केला का आणखीन 4 लाख घ्यायचे नाही. पण मग डिवोर्स पेपर्स वर सह्या कराव्या लागतील. करायच्या नाहीत. आपण जळगाव सोडायचं, इंदूरला जाऊ, तिथेच स्थायिक होऊ. तिथं तू आपलं काय करणार आहे? म्हणजे 10 लाख घ्यायचे. अर्थात तो तुम्हाला खरंच देणार आहे की काय? आणि तुमच्या ह्या सौद्यात मी का तुमच्या बरोबर यायचं? अगं तू माझी लग्नाची बायको आहेस. ह्या जोरावर अजून किती जणांकडून पैसे घेणार आहात? म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? करमरकर, मला जे काही म्हणायचंय ते स्पष्ट आणि शेवटचं. ऐका, तुम्ही मला तुमची लग्नाची बायको म्हणालात ना, तुम्हाला तो अधिकार आहे? ज्या दिवशी गोविंदरावांबरोबर सौदा दिलात ना, त्याच दिवशी आपलं लग्न मोडलं करमरकर. पण खरं लग्न मोडलंय ते त्याही अगोदर. आपण इंदोरला असताना एका बाईने तुमच्यावर पितृत्वाचा ठपका ठेवला. तुम्ही कोर्टात तुमचे खोटे रिपोर्ट सादर केलेत आणि सुटलात. पण माझ्या भावनांच्या कोर्टात तुम्ही ती केस हारलात. पण हे तुला कोणी सांगितलं? त्याचा संबंध येतोच कुठे करमरकर? तिथेच पहिल्यांदा लग्न मोडलं, त्यामुळे 4 लाख तुमच्या बरोबर इंदोरला येणं हे विषय येतातच कुठे? तुम्ही गोविंदरावांना सह्या देऊ नका, मीच तुम्हाला डिवोर्स देणार आहे. मी तुमची कुणीही नाही, तुम्ही तुमच्या एकट्यापुरता विचार केला. माझं ऐकवणं आणि बोलणं संपलंय करमरकर, इथून निघून जा. तू तर गोविंदरावांशी लग्न करणार आहेस? गोविंदरावांनी असं काही सुचवलेलं नाहीये. पण सुचवलं तर? करमरकर, ही शेण खायची सवय सोडा आता. मी काय करणार आहे, लग्न करणार आहे, जीव देणार आहे, ह्याच्याशी तुमचा काहीच संबंध नाहीये. तुम्ही माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलाय, प्लीज निघा आता. आणि यापुढे फोन केलात किंवा आलात ना, तर मी तुमच्याशी अशीच वागेन असं गृहीत धरू नका. प्लीज निघा आता, जस्ट मूव्ह. तुम्हाला निघायला सांगितलंय, यू मे जस्ट गो. माधवरावजी. युती, तुम्ही इथे अशा अचानक? बसा ना. माधवरावजी, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. काय आणि कसं बोलू? हे बघा, जे काही असेल ते स्पष्ट बोला. तुम्ही हे फील्ड सोडताय असं कळलं, म्हणजे करिअर घडण्याआधी चक्क गुंडाळताय. हो, घायकुतीला आले आहे. हो, मृगजळ. दुसरं काय? जाऊ दे, सोडा तो विषय. आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि या विषयावर का बोलायचंय? मग काय बोलणार? ही अंजली पण आली नाही ना अजून. तिनेच बोलवलं इथे मला. अंजलीने? हो. का काही? तिचा मूड खराब झाला असणार. का? अहो, आजचा पेपर नाही वाचलात? शेखरजींच्या कंपनीचा दिवाळा निघालाय, केवढीही नाचक्की. पण ह्या गोष्टीमुळे अंजलीने का एवढं डिस्टर्ब व्हावं?
अंजली त्यांच्यात गुंतली वगैरे तर नाही आहे ना? अहो नाही नाही, त्यांचं लेक्चर आमच्या कॉलेजवर अरेंज केलं होतं. केवढे उंदे आणि हिकमतीचे उद्योगपती आहेत ते. त्यांच्या बाबतीत असं व्हावं म्हणजे चालायचं. हो, आयुष्य सापशिडी सारखं असत, चढउतार येणारच. त्यातही उद्योग विश्व तर खासच. क्षणात तुम्ही शिड्या चढून उच्च स्थानी, तर क्षणात अस्थिरतेचा साप गिळंकृत करून तुम्ही रसात आला. तरी खेळत राहिलं पाहिजेच ना? हो खरंय, नाहीतर परत वर कसं येणार नाही का? मग हेच सांगायचंय हो. पण आपण ह्या ट्रॅकवर का धावतोय? तुमचं बोला. लग्न? लग्न? अहो म्हणजे लग्न करायचं आणि सेटल व्हायचं. बर, अंकुशराव तुमचे मित्र आहेत ना, त्यांना सॉरी सांगा. खूप मेहनत घेतली त्यांनी माझ्यासाठी. अच्छा, म्हणजे तुम्ही खरंच हे क्षेत्र सोडताय? हो खरंच. बर, कुणाशी लग्न करताय? सॉरी, तुमचा पर्सनल प्रश्न आहे पण तरी विचारतो. ओके, आमचं एक अद्भुत प्रेम, तितकाच अद्भुत एपिसोड. अर्णव मिरासदार कम्प्युटर इंजिनियर आहे, एका जपानी कंपनीत न्यू जर्सीला जॉबला आहे. अमेरिकेतच सेटल झालाय. फेसबुकवर भेटला, ओळख झाली, वाढली. 2 वर्ष झाले प्रपोज करून. ह्या अपयशाने जेव्हा मी खचले तेव्हा एक अंजू आणि दुसरा तो, या दोघांनीच मला सांभाळलं. त्यातूनच असलेली मैत्री घट्ट झाली. आणि मग शांतपणे विचार करून मी त्याचं प्रपोजल स्वीकारलं. पण सगळ्यात एकच वाईट वाटतंय, अंजूपासून दूर जायचं. एवढ्या वर्षाच्या मैत्रिणीला सोडायचं. तुमचं खरं आहे, पण तुमचं भलं झालेलं पाहून तिला बरंच वाटेल ना? हो, तिलाच जास्त आनंद झालाय. आपण एक काम करूया का, आपण तिच्या रूम वर जाऊन बघूया का? अहो, मला घरी जाऊन थोडे मेल्स चेक करायचे. मी येते. ठीक आहे. साहेब येऊ का? मॅडम आल्यात. या, घेऊन या. या मॅडम. बस सर. साहेब खूप वाईट झालं. प्रवासाचा शीन असेल. कसा झाला प्रवास? छान झाला. मोतीराम, चहा बिस्किट काही आणा. नाही नको, मी खाऊन आले. नाही, मॅडम म्हणायला म्हणूनच केला. आणि त्या म्हणाल्या की आज घरी काही नको म्हणून. बरं, काही रिब्बत असेल का? नाही. हा, तर एक काम करा, तासभर तरी इथं कुणाला पाठवू नका. होय, फोन स्विच ऑफ करतो. घरच्यांचा फोन आला तर म्हणावं साहेब बाहेर गेले आहेत. आणि मोतीराम, मॅडमना नमस्कार करायचा असेल. नाही मॅडम, करूनच आले. होय ना, निघा आता. होय होय. मॅडम स्विच ऑफ करतो. अहो, माणसं काही बोलायला मिळत नाही. मॅडम आरामशीर बसा, महत्वाचं बोलायचंय. मी ठीक आहे साहेब. कसं असतं मॅडम, एकदा का अवघडून घेतलं का ऐकणं अवघडत, बोलणं अवघडत, मग आपले विचार अवघडतात. आज कसं मोकळेपणानं बोलूया, एकमेकांनी समजून घेऊया. मॅडम मी तुमचा आदर करतो. मागच्या बाकावर नका होईना, पण मॅडम मी तुमच्यावर प्रेम करत होतो. आता आपण समोरासमोर बसलो,
मी आज जे काही चार शब्द बोलणार आहे ते आपलं आयुष्य बदलवणार आहेत. गिरजा गेली तेव्हापासून शब्दन शब्द गोळा करत होते आणि विशेष म्हणजे तिने सांगितलं म्हणून आज हे बोलणार आहे. गिरजेवर माझं जीवपाड प्रेम होत, आजही आहे. तिने मला आवरलं सावरलं. अहो या वैभवाला तिचाच हात बरा आहे. आम्ही जेव्हा जेव्हा गैरवागलो तेव्हा तिने फटकारलं. गिरजा गेली आम्ही शून्य किमतीचे झाले. आम्हाला फटकारणारं माणूस गेलं. ती गेली आम्हाला सहन झालं नाही. आम्ही सैरभैर झालो, शैतान झालो. सगळ्यांबरोबरची हिशोब चुकते करायला निघालो. करमरकरांना त्यातूनच मारहाण झाली का मॅडम? तुम्ही अजूनही त्याच्या नावाचं कुंकू लावता म्हणून, नाहीतर जाऊ द्या, नंतर सांगतो. मॅडम, तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाही. गिरजा मला मूल देऊ शकत नव्हती तशी रिपोर्ट्स आले होते, पण तिला टाकून देणे एवढं मी नादन नव्हतो. ती माझ्या अंगणातली पवित्र तुळस होती, माझी कान धरणारी नियती होती. मॅडम, तुम्हाला शिनमा दिलेला हे तिला मी सांगितलेलं होतं. तिचं माझं एकमत होतं, धायमोडे घराण्याला वंशज हवा. पहिल्या पहिल्यांदा ती माझ्याकडं माझ्या दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरायची. तशा मुलीही आणल्या होत्या तिनं, पण मला हे पटत नव्हतं. नंतर तिनं आणि मी ठरवलं, तिला वंशज हवा. धायमोडे घराण्याला माझ्या अंशाचा वंशज हवा. मॅडम, एक विचारायचं आहे. तुम्ही आम्हाला मूल दिलं की आम्ही तुम्हाला मोकळं करणार. करमरकरची इंदूरच्या केस मधली रिपोर्ट आम्हाला कळाली, तोही तुम्हाला मूल देऊ शकत नव्हता. पण हे आपल्या बायकोला सांगण्याची आहे त्याच्यामध्ये गट्स नव्हते, बलात्कार करण्याचे गट्स होते. मला वाटतं तुम्हाला ह्या प्रपोजलने दिलासा मिळेल, तुम्ही तयार व्हाल. तशी मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही आहे, तुम्हाला मान्य असेल. मान्य हा तुमचा मोठेपणाच म्हणायचा. आता महत्वाचं मॅडम, यातलं एकही अक्षर खोटं नाही, विश्वास ठेवायचा आपल्यावर. गिरजाने आदल्या दिवशी माझा हातात हात धरला, मला म्हणली आता मी चालले, घरात लक्ष्मी हवी. थोडी हसली आणि म्हणली रिंग मास्टर हवा. आणि महत्वाचं म्हणजे धायमोडे घराण्याला वंशज हवा. मी म्हणलो तू आधी बरी हो. तसं तिने माझा हात घट्ट धरला. ती म्हणली तुम्ही तसे ऐकायचे नाही, तिला विचारा. काही जोर जबरदस्ती करू नका. ती नाही म्हणाली तर पुढे जा. पण वंशज हवा, माझी राख तो कधी गोदावरीत सोडेल. आणि ती गेली. मॅडम, माझं बोलणं संपलं, आता तुम्हाला बोलायचं आहे. मी सांगितलं त्यावर विश्वास बसला नाही का? गोविंदराव, आता भावनांचं राज्य संपलंय. एक जगण्याची सुरक्षितता म्हणून पाहायचंय.
काही धागे समान आहेत की नाही ते शोधायचंय. एकत्र जगणं सुखाचं सोयीचं होणार का याचं गणित मांडायचंय. मॅडम, यातलं एकही अक्षर खोट नाही. हा, खंडेरायावरचं फूल उचलायची तयारी आहे माझी. गोविंदराव, माझ्याही आयुष्यात अशी वेळ आली की मलाही निर्णय घ्यायचा आहे. मला आठवडा द्याल, मी उत्तर देते. एवढं तर तुम्ही समजू शकालच. शुअरली, शुअरली. नाडकर्णी, हे रावराणे तुमचे आशिले. हो, त्यांची राहती जागा त्यांच्या नावावर झाली. फार विचित्र डॉक्युमेंट्स होते पूर्वीचे. आयसी भाव चांगला आहे त्या एरियात. हो, जागा छोटी आहे, अडचणीची आहे, पण कोट्याधीश करणारी आहे. सर, तुम्ही ओळखता का ना? नॉट एक्झॅक्टली. तू पहिल्या भेटीतच आवडून गेली चांगली.